नमस्कार कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये बाप्पा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी ओमकार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर गणपतीचा उत्सव चालू आहे आणि गणपतीचं आगमन त्याचबरोबर आमच्या घरातील बाप्पा तसेच शेजारी असतील किंवा आपण बाप्पा दर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतोच आहोत आणि अशाच प्रकारे आमचा जो मोठं घर आहे त्या मोठ्या घरामध्ये देखील बाप्पा विराजमान झालेत आणि याचं बाप्पांचं जे आगमन झाले तर यामध्ये देखील मोठ्या घरातील जो बाप्पा आहे तुम्ही पाहिला असाल। तर आपण येथे केलेली जी डेकोरेशन आहे म्हणजे जो मकर सजावट आहे आणि बाप्पा आणि त्याचबरोबर नुकत्याच गौरी ज्या आहेत तर यांची देखील स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या देखील विराजमान झालेल्या आहेत मकरामध्ये। तर यांचं आपण आता साक्षात दर्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बाप्पा ब्लॉगमध्ये घेणार आहोत। चला माझ्याबरोबर मोठ्या घरामध्ये। तर मोठं घर म्हणजेच काय की आमच्या भावकीचा की चार पाच घरांचं मिळून एकाच ठिकाणी हा गणपती येतो आणि येथे गौरीची देखील स्थापना होते आणि येथे आम्ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा गणपती सण साजरा करत असतो। चला तर माझ्याबरोबर बाप्पाचं आणि गौरी मातेचं दर्शन घ्यायला। तर हे आमचं मोठं घर आहे, आम्ही इथे रात्रीचं बालानाच असेल किंवा आरती असेल अगदी मोठ्या संख्येने वाडीतील सर्व मंडळी असतील तर इथे आम्ही करत असतो। तर हे आमचे काका आहेत, नमस्कार काका, हे दिलीप काका आहेत आणि दरवर्षी अगदी आनंदाने कुठलाही सण असो गावामध्ये अगदी यांची उपस्थिती असतेच आणि मोठ्या उत्साहात अगदी ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। काका मी जातो पुढे गणपतीसाठी। हां, इकडे पण सगळे घरामध्ये मंडळी जमलेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता की साक्षात बाप्पा आणि गौरी मातेचं आगमन देखील येथे झालेलं आहे आणि हा आमच्या भावकीचा एक पाच सहा घरांचा मिळून म्हणजेच संपूर्ण वाडीचा जरी म्हणायला हरकत नाही तरी येथे मोठ्या घरामध्ये या बाप्पांचं आगमन होत असतं आणि माझा मित्र स्वप्नील पण आहे आणि एकंदरीत येथे केलेली जी सजावट आहे आणि पाहू शकता की आमच्या मागे असेल किंवा आमच्या उजव्या बाजूला असेल आणि बाप्पांच्या मागे असेल आणि वरती पण अगदी संपूर्ण सजावट वाडीतील मुलांनी एकत्र येऊन जवळपास एक दोन आठवडे बाप्पांचं आगमन होण्यापूर्वी एक दोन आठवडे ही तयारी करण्यासाठीचा वेळ त्यांनी घालवला आहे आणि एकंदरीत आता स्वप्नील सांगेल की कशाप्रकारे हे मकर किंवा सजावट त्यानंतर साहित्य काय वापरलेलं आहे आणि काय काय येथे तयारी केलेली आहे ते। तर मोठ्या घरातील गणपती म्हणजेच की आमची जी संपूर्ण वाडी आहे तर आमच्या वाडीचं नाव आहे काष्टवाडी इनाम पंगारी। तर जवळपास 42-40 आसपास घरं आहेत आणि संपूर्ण भावकीचा मिळून हा गणपती दरवर्षी विराजमान होत असतो आणि गणपतीच्या प्रत्येक सणामध्ये स्वप्नील की आपल्या वाडीतील सगळी मंडळी अगदी नाचापासून असेल भजनापासून असेल तर या गणेशोत्सवामध्ये म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी सहभागी होत असतात। तर आता डेकोरेशनबद्दल माझा मित्र स्वप्नील पण आहे कारण का तो सुद्धा इथे डेकोरेशन करण्यासाठी होता आणि मखर पाहू शकता त्यानंतर मखराच्या वरचे आरास असेल किंवा इकडे जी सजावट केलेली आहे तर या संदर्भात स्वप्नील आता सांगणार आहे। स्वप्नील, मखरा संदर्भात काय सांगतोस की कशा प्रकारे सजावट करण्यात आली? की तुम्ही बघू शकता की आम्ही एक गुंफा तयार केली आहे, त्यासाठी लागणारं वस्तू आहेत की आम्ही न्यूजपेपर वगैरे त्याचा वापर केला आहे किंवा जे गोंधपाट वगैरे असतात त्याचा वापर करून त्यांना शिवून त्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार आम्ही दिला आहे म्हणजे एक प्रकारची आपल्याला गुंफा वाटावी म्हणून आणि त्याला कलर काम करून एकदम आकर्षक वाटतंय। तर ह्या मकरासंदर्भात बघू शकता की माता गौरी येथे आहेत आणि बाप्पांचे देखील मूर्ती आणि याच्या मागे तुम्ही पाहू शकता की येथे गोंडते वापरलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजवून अगदी रंगकाम करून की गुफा एक प्रकारची वाटावी अशा प्रकारे येथे सजावट करण्यात आली आहे आणि यानंतर तुम्ही वरचा भाग बघितलात तर वरचा पण भाग त्याच पॅटर्नमध्ये गोंड्यांचा वापर करून तयार करण्यात आला आहे आणि छोट्या छोट्या एल ई डी लाईट्स वेगवेगळ्या कलरच्या जेणेकरून वातावरण गुफेतील वाटावं तर तशा प्रकारचं येथे तशी रचना येथे करण्यात आली आहे। आता तुम्ही वरती बघू शकता की वरती आम्ही ढगाचा आकार केला आहे, त्यासाठी आम्ही कापसाचा वापर करून एल ई डीचा वापर केला आहे म्हणजे एक प्रकारचं वरती आपले वीज चमकते असं वाटण्यासाठी आम्ही त्या लाईटचा वापर केला आहे। तर आकाशाचं जे वातावरण आहे तुम्ही वरती पाहू शकता की छताच्या ठिकाणी संपूर्ण कापूस असा चिकटवलेला आहे आणि फेविकॉलचा वापर आणि कापूस वापरून आणि मध्ये एल ई डी अशा विजेचा आकार दिसावा तर अशा प्रकारे वीज चमकते तर अशी कलाकृती येथे कापूस आणि एल ई डी सफेद रंगाची जी एल ई डी आहे हिचा वापर करून अगदी संपूर्ण जो भाग आहे मकराच्या इथला तर हा कापसाने तयार केलेला आहे आणि दिसायला अतिशय छान
पानांनी सुंदर असं हे मखर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता पाठीमागे ह्या भिंतीला आम्ही म्हणजे अशीच रिकामी भिंत होती ना, म्हणून आम्ही इथे एक बॅनर लावला आहे, म्हणजे जंगळाचा वगैरे आपल्याला आकार येण्यासाठी किंवा तसं फील वाटण्यासाठी तसं आम्ही इथे एक बॅनर लावत नकलाय. तर एक जंगलाचीच थीम आहे, जंगलामधील गुफा असेल तसेच आकाश असेल आणि तसं इथे रचना केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथलं अजून एक आकर्षण तुम्ही पाहू शकता की आमच्या डाव्या बाजूला असणारा एक नॅचरली म्हणजेच एक डाव्या बाजूला असणारा एक झरा देखील येथे तयार करण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता. तर झऱ्याबद्दल स्वप्नील सांग की कसा हा तयार करण्यात आला आहे. ते झरा वगैरे पण आम्ही गोंदपराडाचंच केलं आहे तयार वगैरे, त्याला आपण पी ओ पीचा कलर वगैरे मारून आपण बघू शकता की इथून आपण पाईप वगैरे पायपाने जे पाणी येतं ते इथून खाली आपल्या बकेटमध्ये पाणी जे साठतं आणि ते परत रिसायकल होऊन परत त्या पाईपमध्ये येतं, म्हणजे असं आम्ही मशीन लावून केलं आहे. म्हणजेच इथे पण गोंड्यांचाच वापर करून खाली प्लास्टिकचा वापर करून आणि मोटर छोटीशी लावून हेच पाणी पुन्हा खाली जातं आणि पुन्हा रिसायकल होऊन पुन्हा तेच तेच पाणी येत आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की झरा पण इथे चालू आहे आणि दिसायला अगदी डोंगरामध्ये जशी रचना असते तशी सजावट इथे करण्यात आलेली आहे. आणि बाजूला अगदी सजावटीसाठी सुशोभीकरणासाठी म्हणजेच कागदी फुलांचा वापर केला आहे आणि हीच कागदी फुलं एकदा वापरली की पुन्हा पुन्हा चांगल्याशा सुशोभीकरणासाठी वापरता येतात, म्हणजेच रियूज करता येतात. तर हे मटेरियल कुठलंही वेस्टेज जाणार नाही आहे, पुन्हा पुढच्या मकरासाठी अगदी वेगळ्या पद्धतीने यापेक्षा वेगळी थीम असेल तर यांचा देखील वापर केला जाऊ शकतो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं दिसायला इथे छोट्याशा झऱ्याचं वरून खाली जाणाऱ्या जे खळखळणारे पाणी आहे यांचं असं दृश्य पाहायला मिळेल. आणि एका दिवसात बनवलेलं नाही आहे, जवळपास किती कालावधी लागला या कलाकृती साकारायला? आम्हाला जवळजवळ 10-11 दिवस तरी लागले. 10-11 दिवसांपासूनची तयारी आहे, म्हणजे सुरुवातीला साहित्यांची जुळवाजुळव, त्यानंतर अगदी स्ट्रक्चर तयार करण्यात आला असेल आणि त्यानंतर ही कलाकृती अगदी गणपतीच्या मखऱ्यापासून तुम्ही पाठीमागे पाहताय की गुहेचं जसं स्ट्रक्चर असतं जशी रचना असते तशी येथे साकारण्यात आली आहे. आणि नंतर ढगाळ वातावरण, विजा चमकत आहेत, तर अशी प्रतिकृती आहे. जंगलामध्ये मागचं वातावरण दिसावं यासाठी एक फ्लेक्स म्हणजेच जंगलातील पशुपक्षी झाडं यांची रचना म्हणजे त्यांचा एक फ्लेक्स आहे. आणि त्यानंतर इकडे छोट्या धबधब्याची प्रतिकृती साकारलेली आहे. असं एकंदरीत यावर्षीचं जे सुशोभीकरण आहे म्हणजेच गणपतीचं जे मखर आहे तर या थीमवरती तयार करण्यात आलेलं आहे. तर हे देखील जे मखर आहे तर बऱ्याच जणांकडून याची म्हणजे स्तुती करण्यात आली, अगदी खास आणि आकर्षणीय अगदी सगळ्यांना छान असं मखर यावर्षी पाहायला मिळालं. आणि हे यावर्षीचंच नव्हे तर दरवर्षी आपल्या वाडीतील मुलं काय करत असतात की नवीन नवीन प्रयोग करत असतात की जेणेकरून दरवर्षी गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीने केलेल्या मखरामध्ये त्याची प्रतिष्ठापना म्हणजेच प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी अशा प्रकारे सजावट करण्यात म्हणजेच करत असतात. तर यापूर्वी देखील मागच्या वर्षी डोंगर रचनावट आपल्या इथे करण्यात आली होती की मागच्या वर्षी की झरा वगैरे नव्हता की गणपतीच्या पाठीमागे अगदी कैलाश पर्वत थीम होती आणि अशा प्रकारे छोटे छोटे डोंगर देखील करण्यात आले होते आणि त्यानंतर फुलांची सजावट मखरावरती करण्यात आली होती. तर वाडीतील मुलं देखील उत्साही असतात या गणपती उत्सवाला की कधी हा सण येतोय आणि आम्ही अगदी वेगवेगळ्या प्रकारची मखर सजवून या बाप्पाच्या स्थापनेसाठी आतुर असतो. तर अशा प्रकारे मुलं म्हणजेच वाडीतील जी मुलं आहेत ती या गणेशोत्सवासाठी उत्सुक असतात आणि मोठ्या मनोभावे 5 दिवस असेल 6 दिवस असेल हा गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात. तर अशा प्रकारे आज आपण आमच्या मोठ्या घरातील म्हणजेच भावकीतील संपूर्ण इनाम पांगरे गावातील काष्टेवाडीचा जो 31-40 घरांतला गणपती आहे तर या संदर्भातली आपण माहिती घेतली. येथील जी सजावट आहे, डेकोरेशन आहे, त्यानंतर बाप्पांची मूर्ती आणि त्यानंतर येथे विराजमान झालेल्या गौरी माता देखील तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे एकंदरीत येथील दृश्य आपण पाहिली. तर अशा प्रकारे मोठ्या घरातील गणपती या ठिकाणी केलेली जी आरास आहे, मकर आहे, या संदर्भात आपण माहिती आणि संपूर्ण दृश्य आपण पाहिली. तर अशा प्रकारे बाप्पा ब्लॉगमध्ये आपण निरोप घेऊया आणि तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.